आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना के संबंध में चंद्रपुर में कार्यशाला का आयोजन किया गया। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के संदर्भ में मार्गदर्शन एवं कार्यशाला का आयोजन 14 फरवरी को नियोजन भवन में किया गया। इस कार्यक्रम के उद्घाटक के रूप में वित्त एवं वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार थे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 23 सितंबर 2018 को आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना की शुरुआत की थी। महाराष्ट्र में इस योजना का लाभ सभी वर्गों में सुचारू रूप से होने के लिए सरकार प्रयत्नरत है। इसी कड़ी में आज जिन लाभार्थियों को इस योजना का लाभ मिला उनका पालक मंत्री तथा मंच पर उपस्थित मानवों द्वारा सत्कार किया गया। कार्यक्रम के प्रारंभ में दीप प्रज्वलित किया गया तथा मंच पर उपस्थित विधायक नाना श्याम कुले, महापौर अंजलि घोटेकर, जिला परिषद अध्यक्ष देवरा भोंगले का स्वागत पुष्प गुच्छ देकर किया गया। अपने विचार रखते हुए महापौर अंजलि घोटेकर ने योजना के संबंध में विस्तृत जानकारी दी। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांनी जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी एक नारा दिला होता, सशक्त भारत, सुदृढ भारत आणि स्वच्छ भारत। या अनुषंगाने ते स्वतः काम करत आहेत आणि लोकांनाही काम करायला बाध्य करत आहेत। उद्देश एकच आहे की आपला नागरिक, भारताचा प्रत्येक नागरिक हा सुदृढ राहायला पाहिजे आणि त्याला कुठलाही रोग एक तर झाला नाही पाहिजे आणि जर झाला तर कोणीही पैसे वाचून लाचार होऊन बीमार होऊन हा मरण नाही पावला पाहिजे किंवा त्याच्या जे काही आरोग्य आहे हे सुदृढ राहण्याकरता त्यांनी ही योजना आयुष्यमान भारताची काढलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत म्हणजे जनगणना 2011 याच्या हिशोबाने जे लाभार्थी यादी तयार झालेली आहे त्या सगळ्यांना आदरणीय पंतप्रधान मोदी जी यांच्या हस्ताक्षराचं एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे जे आम्ही आमच्या चंद्रपूरमध्ये पीएससी सेंटरच्या माध्यमातून वाटप केलेलं आहे, तसंच ग्रामीण भागात देखील वाटप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे लाभार्थी आहे त्यांना पंतप्रधान मोदी स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि या योजनेची माहिती तुम्हाला ही योजना का आवश्यक आहे याची माहिती त्याच्यात दिलेली आहे आणि त्याच्यानुसार सीएससी सेंटरमध्ये मग त्यांचं ई गोल्डन कार्डची नोंदणी करून त्यांना ई गोल्डन कार्ड हे आदरणीय पालकमंत्री मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येत आहे। विधायक नाना श्यामकुले ने कहा की योजनाएं शुरू हो जाती है मगर उन योजनाओं का लाभ लोगों तक पहुंचना चाहिए जिन्हें उसकी जरूरत है, वरना योजना असफल हो जाती है। पालक मंत्री मुनगंटीवार ने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के बारे में सभी कर्मचारी वर्गों को मार्गदर्शन करते हुए कहा कि कोई भी इंसान जिसे इलाज की जरूरत है उसकी सेवा कर उसे स्वस्थ बनाए। दिवस होता 13 मार्च 1995 की आरोग्य कैंप ये मैं आज ही आरोग्य कैंप ये तो एमिसला कैंसर निदान शिविर है, नेत्र चिकित्सा शिविर अनेक घेतली, ऑपरेशन अनेक केले, पण मला अजून तो प्रसंग आठवतो की जेव्हा मी मूलला मोठं आरोग्य शिबिर घेतलं, साधारणतः आमचे सर्व कार्यकर्ते सांगत होते की आपले 2-3 हजार लोक अपेक्षित आहे, आम्ही 5 हजार फाईल्स तयार केल्या, पण जेव्हा आरोग्य शिबिर घेतलं तेव्हा तिथं 10-11 हजार लोक आले। आमच्यापैकी काही उत्साही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर गर्दीचा आनंद दिसत होता आणि एक आमचा उत्साही कार्यकर्ता माझ्या कानापाशी येऊन म्हणाला की भाऊ आपण तर 2000 लोकांचा अंदाज घेतला होता, इथं 11 हजार लोक आले। त्याच्या चेहऱ्यावर त्या गर्दीचा आनंद होता, पण मी म्हणाल माझ्या मनात द्वंद्व सुरू झालं की याला यश म्हणायचं की स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय क्षेत्राचं अपयश म्हणायचं। लोकांना अजूनही आपण पीएससी सेंटरवर उपकेंद्रावर आरोग्य सेवा देऊ शकत नाही आणि म्हणून दुर्दैवाने आरोग्य शिबिरामध्ये यावं लागतं। ही काही आपल्यासाठी उत्तम अशी कल्पना नाही, खरं तर आपण त्या दिवशीची वाट पाहिली पाहिजे की ज्या दिवशी आरोग्य शिबिर होत आहे आणि आरोग्य शिबिरामध्ये वक्त्यांच्या समोर आयोजकाच्या समोर एकही पेशंट आला नाही, तो मला वाटतं की आपल्या देशासाठी आरोग्यात सुवर्ण दिवस आहे। मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री देवराव भोंगले, महापौर आमच्या अंजलीताई, ओंबुर्ण्याच्या आमच्या नगर पंचायतच्या अध्यक्षा बल्लारशाच्या हरीश शर्मा, मी बघितलं की यांनी आपापल्या क्षेत्रातून दिव्यांगांना मदत करण्यासाठी आपापल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद राखून ठेवली, यामध्ये सुद्धा अजून जास्त पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। अनेकदा आपण नियमांनी तेवढ्याच मर्यादेत जातो पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण मिशन अटल दिव्यांगामध्ये 40% जे लोक ज्यांना हात चांगले आहे पण 40% जास्त दिव्यांग आहे त्या सर्वांना आपण आता बॅटरी ऑपरेटेड गाड्या देण्याचा निर्णय केला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 45,000 रुपये
गाड़ी यही अपने 1000 गाड़िया पहले टप्पे में देने का निर्णय किया। जो गरीब जो कष्ट करी माता जी सेवा कर दो अन्नदाता सुखी भव म्हणणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यातला एक दिवस जर पेरणीचा चुकला तर त्याच्या आयुष्यातला प्रकाश कमी होतो। आणि म्हणून आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याची माहिती सर्वसामान्य ज्याला ऑपरेशनची आवश्यकता आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे। आपल्या जिल्ह्यातले सारे वेलनेस सेंटर उत्तम केले पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के अंतर्गत चंद्रपुर एवं गढ़चिरौली जिले के अस्पताल दत्तक लिए गए, उनमें सीएचएल हॉस्पिटल, जिला अस्पताल, संजीवनी आर्थोपेडिक एवं फ्रैक्चर अस्पताल, वासाड़े हॉस्पिटल, मुसले हॉस्पिटल तथा गढ़चिरौली जिला अस्पताल का समावेश है।